महापालिका निधीचा असमान वाटप करत आहे हा मुंबईच्या जनतेवर अन्याय अनिल परब जनतेच्या वाटपामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली निधीचा असमान वाटप करत भाजपकडून फक्त शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला महानगरपालिकेचा निधी दिला जातोय ज्या वॉर्डमध्ये लोकसंख्या कमी आहे तिथे जास्त निधी देत आहेत आणि उद्धव ठाकरे गटाच्या वॉर्डला कमी निधी दिला जातो ईडीने असं सांगितलं आहे की पालकमंत्री यांच्या न देऊ मुंबईच्या जनतेवर अन्याय केला जातोय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली यात प्रामुख्याने जो विषय होता तो निधीच्या वाटपामध्ये जे राजकारण केलं जात आहे ह्या राजकारणाचा जाब विचारण्यासाठी आज खरं म्हणजे आज आम्ही इकडे आयुक्तांना आलो होतो आणि निधीचं असमान वाटप फक्त भारतीय जनता पक्षाच्या गटाला शिंदेंच्या गटाला राष्ट्रवादीचं तातं कोणच नाही आहे आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेचा निधी वाटला जातो आहे आणि निधीचा अधिकार खरा हा टॅक्सपेअरचा अधिकार आहे आज एका वॉर्डामध्ये ज्या वॉर्डाची लोकसंख्या कमी आहे भौगोलिक रचना कमी आहे त्याला सगळ्यात जास्त निधी आहे का तर तो गटाचा आमदार आहे म्हणून आणि जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या फाईल बाजूला काढून ठेवल्या आहेत शासनाने निर्णय दिलेला आहे असं म्हणतात या निर्णयाची प्रत अजून आम्हाला मिळालेली नाही आहे की युडीने डीने असं सांगितलेलं आहे की पालकमंत्र्यांच्या शिफारशीशिवाय देता येणार नाही निधी ज्या वेळेला प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासन बाकीचं सगळं काम करतं आहे टेंडर काढायचं काम करते आहे बाकीची सगळी कामं इकडे चालली आहेत दुकानं व्यवस्थित चालू आहेत है सगळ्यांची आणि फक्त निधीच्या वाटपामध्ये पालकमंत्री हस्तक्षेप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांना निधी देत नाही आहेत हा मुंबईवरती एक प्रकारे अन्याय केला जातो आहे मुंबईच्या नागरिकांवर अन्याय केला जातो आहे आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहेत हाच जाब आम्ही रस्त्यावर पण विचारू हाच जाब आम्ही पालकमंत्र्यांना पण विचारू